आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला कशाला पडल्यात ग नसत्याचा पत्या? काय बीबी नसलं नाही त्यांच्यात, आणि त्यांच्यात काय बीबी नसलं असेल ना तरी तू मध्ये पडू नगस. आपल्याला काय करायचंय? आपण भलं ना आपलं काम भलं. हो गा, आगाऊपणा करायला जाऊ नकस. आई, तुझ्याकडे बघूनच कळते तू काहीतरी नक्कीच लपवतेस. नक्की काहीतरी गडबड आहे आणि याचा शोध तर घ्यायलाच पाहिजे. काय सांगावं, त्यात माझ्याच फायद्याचं काही दडलं असेल तर? आहो, आलीस परत पुढे? माझं ऐकून घ्या ना एकदा. बोल. नाही बोल बोल. नाही परत असं व्हायला नको ना की मी तुझं काय ऐकूनच घेत नाही. बोल. चिडू नका ना प्लीज. एकदा शांत राहून मी काय म्हणते तसा नीट विचार तरी करा. मला सांगा, शरू सुखात राहिलेली आनंदात राहिलेली मला नाही आवडणार आहे का? पण अश्विन, अश्विन शरू बरोबर खूप चुकीचं वागतोय. शरू साठी खूप वाईट वाटतंय खरंच. मला नाही सहन होते तिचा त्रास. अश्विननी शरूला पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकवलंय. मी काय म्हणते एकदा मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला आता तुमची साथ हवी. बस झालं अक्षरा, लय झालं आता. बरेच दिवस तुझं हेच मत आहे, पण या समध्यामध्ये तू तुझ्या इचारात स्वतःची घुसमट करून घेते आहेस. आणि राहिला प्रश्न अश्विनचा ना, तर अश्विनला मी लहानपणापासून ओळखतो. तो असं वाईट वागूच शकत नाही बघ. अहो, मी स्वतः अश्विन तिच्या बरोबर चुकीचं वागताना पाहिलंय. ठीक ठीक आहे, या घडीला मी समज मान्य करतो की तू बरोबर आहेस. अश्विन चुकीचा आहे, तो शर्वरी संघ वाईट वागतो आहे. पण हे समज सिद्ध करायला तुझ्याकडे एखादा तरी ठोस पुरावा आहे का? बोल की अक्षरा, आहे का पुरावा? नाही नव. पर अश्विन चांगला असल्याचे माझ्याकडे लय पुरावे आहेत आणि हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. काय सिद्ध करणार आहात तुम्ही? थोडा धीर धर, समज कळेल तुला. मी तुला दाखवून देईन की तू अश्विन बद्दल जो विचार करती आहेस तो चुकीचा आहे आणि अश्विन किती चांगला आहे ते. अश्विनचं पकस्त शर्वरीवरच नाही तर आपल्या समज्यांवर नितळ प्रेम आहे. मला प्लीज सांगा, तुमच्या डोक्यात आता काय आहे? सांगितलं नव, कळल लवकरच. आहो पण, आहो आहो थांबा ना. कुठे बाहेर चाललात का? काय विचारते मी, काय तुमचं मनात, मला एकदा सांगा तरी. बोला ना प्लीज. काय सांगायचं त्यात, बोललोय ना एकदा. तुझ्या मोर समज सत्य उलगडून दाखवल्याशिवाय तुझा विश्वास नाही बसायचा. काही सिद्ध करू नका, सत्य काय आहे ते मला माहिती आहे. तू जे बघितलंस ना ते सत्य नाही आहे, पर तू त्याला सत्य मानून चालली आहेस बघ. पर तो तुझा भास आहे आणि त्याच भासातन मला तुला बाहेर काढायचंय बघ. ह्याच्या डोसक्यात खूळ घालून घेतलंयस ना, तेच बाहेर काढायचंय मला. तुम्ही जे काही करणार आहात ते मला एकदा सांगा, एवढंच माझं म्हणणं आहे. सांगायचं काय त्यात? हा सांगायचं काय, केल्यावर कळलंच की. बर, आता हे इनवणीचं दळण दळून झालं असेल तर मी जातो. आहो, रागाच्या भरात काहीतरी भलते असेल तर निर्णय घेऊ नका. तुम्हाला माझ्याशी नाही बोलायचं ना, ठीक आहे, पण आईशी, आत्यांशी, कोणाशी तरी काहीतरी बोला, सल्ला घ्या प्लीज. माझा ऐका ना. म्हणजे कुकुळ बाळ आहे म्या? हा कुकुळ बाळ आहे. नाही नाही, तुला आता तसंच वाटणार ना, तेच वाटणार तुला. अक्षरा, तू हे आडून आडून बोलतेस ना, याचा अर्थ कळतोय मला. याचा अर्थ एकच आहे की सुंदर तू आडाणी आहेस, तुला काय बी कळत नाही, व्यवहारात तू ठोंबा आहेस, दगड आहेस तू, वय ना.
हो असं नाही म्हणायचंय मला. मग कसं आहे हा, कसं आहे? असंच आहे अक्षरा, तुम्ही आज पातूर समजांनी हेच ठरवलं आहे की सुंदर म्हणजे बेअक्कल बैल आहे, त्याला कुठं काय कळतंय. पर मी आज सिद्ध करून दाखवणार की मला बी व्यवहार ज्ञान चांगलं उमसत, म्हणून या समजामध्ये जो काय निर्णय घेणार आहे ना तो माझा सर्वस्वी मी घेणार आहे आणि तो बरोबरच असणार आहे. अक्षरा, तुझ्या डोक्यात हे संशयाचं भूत आहे ना, हेच काढायचं आहे मला. आता उगा शब्दाला शब्द वाढव नकस, आता जे काय होईल त्यानंतर बोलू आपण. अहो, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, एक गोष्ट चांगली करण्यासाठी दुसरी बिघडवू नका. ते तू करायलीस अक्षरा, बहिणीच्या काळजीपोटी तू आपलं नातं पणाला लावायलीस आणि हेच नकोय मला. माझ्यासाठी आपल्या नात्यापुढं कशाचं बी मोल नाही, म्हणून मी जे करायलोय ते बरोबरच आहे, तुम्हाला अडवू नकस. ठीक आहे, तुम्ही असंच जर मला न सांगता जाणार असाल ना तर मी इथे अशीच उन्हात थांबणार. तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही तोवर इथून कुठेही हलणार नाही मी. तुला जे वाटतंय ना ते तू कर, मला जे वाटतंय ते म्या कर. या अशा हट्टीपणामुळेच हे समजं काढायला लागले, म्हणून ना तुम्ही राहणार. आता बी गेली एका घरात काय माहिती का उन्हातच उभी आहे. नाही नाही, इतकाय कशाला उभी राहील, गेले बी असला आत निघून. पर नसेल गेली तर माझ्यामुळं तिला उन्हात उभं राहायला लागलंय का. नाही असं नाही करणार ती. हात तुटलं माझ, केवढं जड आहे तरी बरं, अजून लगीन नाही झालं, नाहीतर ते संसाराचं लोडणं गळ्यात पडलं असत. अयो कसले चित्र अवस्त झाले. आपल्या भावाला सुंदर 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 एवढं बोंब बसतोय कसल्या तंद्रीत आहे. वाटलं होतं आपला भाऊ आहे, जीवापाड प्रेम आहे आपलं, कसली तंद्री लागले काय माहित. लय जिद्दी आहे ती, हट्टाला पेटली तर माग हटणार बी नाही. मॅच असं वागून चूक केली, जाऊन बघाय पाहिजे. कशी उभी असेल इतक्या उन्हात काय माहित. सुंदर 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 काय झालं याला, आज बघून न बघितल्यासारखं करत, मुद्दाम तर करत नसेल. अक्षरा काय चालवलंस तू हे, हा चला हे बघ अक्षरा केवढं ऊन आहे, कशाला सवताच्या हाल करून घेतेस, चल की आज. मी नाही येणार. नुसतं हट्टीपणा, याचा राग येतोय बघ मला. तुम्ही नेमकं काय करणार ते मला सांगा. अक्षरा हे बघ हट्टीपणा करू नकोस, आतमध्ये चल. जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही
तोपर्यंत मी आत येणार नाही. चल म्हणलं ना. नाही येणार मी. तू अशा ऐकणार नाहीस. मग सांगा ना काय करणार आहात. मी माझी संधी प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर करणार आहे. काय गरज आहे असं करायची. गरज आहे. जेव्हा ही संधी प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर होईल आणि तरीबी तो यातला एक रुपया सुद्धा घेणार नाही ना, तेव्हा तुला कळेल की अश्विन किती चांगल्या मनाचा आहे, तो विश्वासाला पात्र आहे. आणि तेव्हाच तुझ्या मनातले हे संदेह गैरसमज दूर होतील. अहो का करताय असं तुम्ही. हे समज तुझ्या माझ्यासाठीच आहे. जो पातूर तुझ्या मनात नाही समज जात नाही, तो पातूर मला बेचैन पडणार नाही. नाही 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 नाही. तू आता इथे यायची काय गरज नाही. बाहेर जाऊन बसलीस ना. अजून चांगली 6 महिने राहत इथे. ए भाई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ये कवा यायचं तेव्हा ये. ठेव फोन आता. ग बाई आता उगाच रडायचं काम नाही तिथं. ठेव फोन. डॅड 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 माय फोन. काय झालं काय तुला. उगा का माझा भाऊ करायला लागलाय सर. डॅड तुम्हीच गेस करा मी आज इतका खुश का असेल. तू आता खुश म्हणजे तुझं काय गोडाऊन नव्याने झालं का काय. ओ कम ऑन डॅड. अहो मी त्याचा विचार कशाला करू. अहो ते गोडाऊन मीच तर जायला होतं. बाबा हळू बोल की. दुसरं आणि म्हणजे काय नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं का काय तुला. नो वे डॅड. काय बोलताय तुम्ही. अरे एवढा फालतू गोष्टीसाठी मी खुश होऊ. डॅड अहो जरा मोठा विचार करा. आपण सूर्यवंशी आहोत. मोठा विचार करा मोठा. ए बाबा मला ना आता काय कळना झालंय. तूच सांग डॅड. आज मला माझ्या कष्टाचं फळ मिळणार आहे. सुंदर त्याची सगळी प्रॉपर्टी आज माझ्या नावावर करणार आहे. काय हो. मी आताच त्यांचं बोलणं ऐकून आलोय. हे समज एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. डॅड प्रॉपर्टीची सगळी सूत्र आता माझ्या हातात येणार. एकदा का सगळी प्रॉपर्टी मिळाली ना की सगळ्यात पहिले त्या सरोवरीला घराबाहेर काढेन आणि ती अक्षर आहे ना तिला तिची जागा दाखवून देईन. आता बघाच उद्या सकाळी ती वसुंधरा आणि तो सुंदर माझ्या पायाशी बसलेले असतील. ये बाबा जरा दमन घे की लगेच एवढं उतावी व्हायची काय गरज नाही. मी एक ध्यानात ठेव. हे समज होईस तोवर या कान असत त्या कानाला काल टाका म्हणे. अरे त्या उर्वशीला तर नाहीच नाही. बैकार असताना बाई येते उगाच नाही तिथं काड्या करत बसते. डोंट वरी डॅड. तिला पण मी आपल्या रस्त्यातून असा बाहेर काढेल. अश्विन हर चैन पडण झाली म्हणून आले बघ. सुंदरचा प्लॅन काय आहे ना तो लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे. आता आपल्याला काय बी मिळणार नाही. डोंट वरी मामी तुम्ही काही काळजी करू नका. मी काढेन शोधून. आणि बिंदासरा मी आहे ना काही टेन्शन नका घेऊ. बर जिथं तू आहेस तिथे भरोसा आहे माझा. येते मी. मी देवी आईला स्मरून सांगते यापुढे अश्विन बद्दल कुठलीच तक्रार करणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या ना. नाही मला आजच समजा कणका पाडायचा आहे.
अश्विन बद्दल कोणाच्याही मनात काही शंका नकोय. आणि हे असं तडजोड करून कोणी बी त्याच्यावर दया दाखवलेलं ना, मला चालणार नाही. अश्विनचं खरं रूप तुला कळलंच पाहिजे अक्षरा. इतकी मोठी किंमत मोजून मला काही जाणून घ्यायचं नाहीये. तुम्ही म्हणाल ते माझ्यासाठी सत्य, मी शांत राहीन. पण तुम्ही आता देवी आईला स्मरून सांगा की तुम्ही तुमचा निर्णय मागे घेतलाय. असं होणार नाही. मी हा माझा निर्णय मागे घेणार नाही. आणि समज मी हा म्हणतो तसं घडलं नाही किंवा उद्या माझ्या संग काय वाईट साईड घडलं. अहो का असं बोलताय? काय वाईट साईड घडलं तर आई अंबाबाई आहेस की माझी काळजी घ्यायला. अहो पण कशासाठी? आधी आपल्या पायावर दगड मारून घ्यायचा आणि मग देवीचा धावा करायचा. नका ना उगाच विषयाची परीक्षा घेऊ. बघ, तुझ्या मनातलं शेवटी वाटावर आलंच. तुझ्या नजरेत आज बी अश्विन ईश आहे आणि मन तू विश्वास ठेवणार त्याच्यावर. अहो तसं नाहीये. मला काय म्हणायचं तुम्हाला कसं सांगू मी? छोटे मालक, अरे वकील साहेब तुम्ही आलात होय, या बसा. अहो सुंदर, सुंदर, अरे कसलं बिजी होतस तू? रस्त्यावर एवढा तुला आवाज देत होतो, लक्षच नाही तुझं. बारक्या, बरं झालं आलास ते. जा समजेस नी सांग, मी बोलवलंय म्हणून. अरे हो पण माझं सांग, तुला सात आठ वेळा तुला मी आवाज दिला. हा बारक्या, तुझ्या पुढे जेवढं वाढलंय ना तेवढंच खा की. हा जा. मी जे ठरवलंय ना तेच होणार आहे. अक्षरा, अगं सुंदर तर कशा पाय बोलवले समजासनी? आई ये ना, वकील साहेब आले. नमस्कार वकील साहेब, या या बसा ना. आज कसं काय येणं केलं, न बोलावता? आई अगं मॅच बोलवले त्यासनी. तू पण कशा पाय? सांगतो समजासनी येऊ दे. काका ये अश्विनी, बस बस. बच्चे हाव काय झालं? अरे मामा बस सांगतो. मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. घोषणा कसली? अहो आई मला माफ कर, मी तुला न विचारता एक निर्णय घेतला आहे बघ, आणि त्यासाठीच वकील साहेब आले आहेत. कसला निर्णय सुंदर? सांगतो. मॅ माझी समधी प्रॉपर, मॅ माझी समधी प्रॉपर, मॅ माझी समधी प्रॉपर, मॅ माझी अश्विनच्या नावावर करतो, अश्विनच्या नावावर करतो, अश्विनच्या नावावर करतो, अश्विनच्या नावावर करतो. सुंदर, अरे काय सुंदर, अरे काय बोलतोयस तू हे? आणि यो असा निर्णय कशा पाय? मला काही गोष्टींचा निकाल लावायचा आहे म्हणून. अरे पण मी यापेक्षा जास्त आता काय सांगू शकत नाही. अहो मी काय म्हणते अक्षरा, आता कोणी मी मध्ये बोलायची काय बी गरज नाही. वकील साहेब पेपरवर सह्या घ्या. हो पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट. तुमच्या वडिलांची एक इच्छा होती, त्यांनी लिहून ठेवलेलं त्यांचं मृत्यूपत्र तुमच्या लग्नानंतर सगळ्यांच्या समोर वाचून दाखवायचं.
ठीक आहे वाचा. काय म्हणला अशोक? काही माहित नाही म्हणला त्याला तू. हे तुला कोण म्हणलं? यो आणि तू त्याच्यावर श्वास ठेवालीस. अगं त्यो त्याचा तो इधर कल्याणी बाप त्या दोघांच नेहमी चांगलाच ओळखो नाही मी. ते पोरग हलक्यातलं नाही. या सगळ्याची माहिती त्याला नक्कीच असणार. ही सगळी प्रॉपर्टी आयती घशात घालून घ्यायची ना म्हणून गप होता त्यो. अहो आता नाही म्हणला तो तरी श्वास ठेवायला लागतोय ना. मग ठीक आहे चांगलं आहे. नाही म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी अक्षराच्या नावी झाली हे एका अर्थानं चांगलंच झालं म्हणायचं. अक्षराच्या नावावर प्रॉपर्टी झाली यात काय चांगलं झालं? सुंदरच्या नावावर होती ना तर काढून घेणं सोपं तरी होतं. या अक्षराच्या घशात हात घालणं तितकं सोपं नाही. अगं उर्वशी तुझ्या डोसक्यात राग आहे आता म्हणून मी तुला जे काय सांगायलो ना ती कळणं झालंय. नीट विचार कर. हे सगळं अक्षराकडे गेलंय आत्ता तात्पुरतं पण तिच्याकडनं हे हिसकावून कसं घ्यायचं हे आपण बघू की पुढच्या पुढं. पण ही सगळी माया आज जर त्या अश्विनच्या घशात गेली असती ना तर आपल्या हातात फाद्याबन असता राहिला. अगं ह्यो अश्विन आहे का नाही त्याच्या बापासारखाच आतल्या गाठीचा आहे. बोलणार नाही काही पण करणीला चुकणार नाही कधी. मला सांग ना इतके दिवस त्या शरीराला फसवलं त्यांनी कोणाला कळू दिलं का? नाही कळू दिलं ना. अगं लय बंडल बाजायती हो त्याचा स्वर्ग पोर काय का नाही कोणालाच नाही पाहिजे. हॅलो कोण रे? पैसे घ्यायला यायचंय कधी आणि कुठे येऊ? दाताची चटणी करून पुढ्यात आलास तर नाही मिळणार पैसे आज. कवा मिळतील फोन करून सांगते. ठेव फोन. या अश्विनी माझ्याशी डबल गेम केला ना तर आयुष्यातून उठवीन मी त्याला. उर्वशी म्हणत्यात मला घाव घालते मोक्यावर आणि चमडी लवळते नाक्यावर. खोलीत अंधार कशा पाय झाला एवढा कामिने? काय कामिने काय अंधारात काय बसलीस भूतावानी? काय चाललेलं असतं या पोरीचं ना तिलाच ठाऊ. थोबाड घेऊन बसायचं एक काम नाही करायचं मदत. थांब जरा. मला येळ नाही मॉब काम आहेत घरात. माझ्याकडे बी येळ नाहीये म्हणून थेटच विचारते. मला सांग आता जर का अक्षरा आणि सुंदरचं लगीन मोडलं तर सुंदरची समधी संपत्ती ही अक्षराकडे राहणार का त्याच्या पुढच्या बायकोला मिळणार? कामिने उगा भलता सलता विचार करू नगस. आणि आता जे बोललीस ना ते परत बोललीस तर अशीच्या अशी जी भाचडून टाळ्यात कोंबेन बघ. अगं आई तुला कळतंय का जर माझं आणि सुंदरचं लगीन झालं असतं ना तर ही समधी संपत्ती माझी झाली असती. उगा फालतूची स्वप्न बघू नगस. आणि काय ग सुंदरनं तुला लग्नाची मागणी घातली होती ना तवा नाही म्हणालीस मग आता काय? हा आणि एक ध्यानात ठेव सुंदर तुझ्या नशिबात नाही आणि जर असता ना तर तवाच तुमचं लगीन झालं असतं. तवा झालं नाही म्हणजे कवच होणार नाही असं नाही ना. कामिने हे बघ कामिने उगा खुळ्यावानी बडबड करू नगस. जे आपल्या नशिबात नाही ना त्याचा विचार करायचा नाही. तवा हे खूळ डोक्यातून काढून टाक आणि जरा भविष्याचा विचार कर. आली मोठी सुंदरशी लग्नाचं स्वप्न बघायला. भविष्याचाच तर विचार करते. आधीच जर माहिती असत ना की सुंदरशी लगीन केल्यावर एवढी संपत्ती नावावर होणार आहे तर त्याच्याशी कवच लगीन तुकू दिलं नसत. पण ठीक आहे तुटलेलं जोडता बी येत आणि हे तर मी जोडून दाखवणारच आणि या घराची मालकी मीच होणार.
सुंदर का असा हट्ट्याला पेटतोय? ती काय बोलते त्याचा एकदा विचार तरी कर. तूच ओळखतोस ना तिला चांगलं, मग असं का ओळखतोयस आज? हे बघ, यात काहीतरी खरं असल्याशिवाय ती असं नाही बोलणार. काय खरं आहे हा? काय खरं आहे? म्हणजे ती म्हणते ते समजा खरं आणि म्या बोलतो ते समजा खोट. हे बघ बारक्या, म्या जेवढा अक्षराला ओळखतो ना तेवढंच म्या अश्विनला बी ओळखतो. अश्विन वाईट वागूच शकत नाही. हे बघ बारक्या, अक्षराच्या मनात आहे ना अश्विन बद्दल गैरसमज निर्माण झालाय आणि तो गैरसमज दूर करण्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागल. अरे पण तिच्यावर एकदा विश्वास तरी ठेवून बघ. मला सांग, ती आजपर्यंत कधी चुकीचं वागली आहे का? शिल्पासोबत लग्न झालं असतं ना तर काय झालं असतं त्याचा विचार कर. फसला असताच आयुष्याची वाट लागली असती. काय झालं तेव्हा? सावरलं ना वहिनी ना? आणि असं एकदा नाही, लय वेळा झालंय. ती तुझी उर्वशी मामी काका हे समजे लाईनवर आहेत ना, ती अक्षरा वहिनी अशी आहे म्हणून लाईनवर आहेत. तुला राग येईल सुंदर, पण मला असं वाटतं कधी कधी तू माणसं ओळखायला चुकतोस बघ. पण ह्यावेळी मी चुकलेलो नाही आणि हे मॅच सिद्ध करून जाऊ शकतो. अरे पण त्यासाठी ह्यो मार्ग कशाला? दुसरे बी आहेत की? आणि समज समज तू म्हणतोय तसं झालंच नाही आणि अश्विननं पलटी मारून सगळं लाटलं तर? असं होणारच नाही खात्री आहे मला. अरे पण हा हट्ट कशाला? सुंदर, तू स्वतःचा संसार पणाला लावून दुसऱ्यांवर विश्वास ठेवणारस का? अरे यामुळे तुझ्या आणि वहिनींमध्ये दुरावा यायला लागलाय हे तरी कळतंय का तुला? आमच्यातला दुरावा मिटवणं आता अक्षराच्या हातात आहे. अक्षरानं अश्विनच्या नावा प्रॉपर्टी केली तरच आमच्यातला ह्यो दुरावा मिटेल, नाही तर ह्यो वाद असाच कायम राहील. वहिनी, जे झालं ते चांगलंच झालं असा विचार केला पाहिजे बघ आपण. दादाने मृत्यूपत्रात त्यावेळेला ती अट घातली नसती ना तर आज सुंदर लई मोठ्या संकटात सापडला असता बघ. बैताई, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. याने जे काय केलंय ना ते खूप विचार करून, म्हणून तर त्यांनी मला बी सांगितलं नाही. कारण ही गोष्ट जर कुणाला कळली असती ना तर या इस्टेटीसाठी सुंदरशी लगीन करायला कोणी बी तयार झाली असती. पण मग त्याला अक्षरासारखी त्याच्यावर खरं प्रेम करणारी कधीच भेटली नसती. पण हे समजलं असलं तरी एक काळजी लागून राहिली. काळजी? अहो, आपल्या सुंदरची जबाबदारीची जाणीव कधी येणार त्याला? खऱ्या खोट्याची पारख करायला कधी शिकणार आहे तो? आजच बघितलं ना काय करायला निघाला होता. असं का वागत असेल तो? ह्यो निर्णय त्यानं कशापायी घेतला असेल? जाऊ दे वहिनी, तू नको ते विचार डोसक्यात घेऊ नकस. अगं जे घडलंच नाही त्याचा विचार कशापायी करायचा? पर एक बरं झालं बघ, सुंदरचा निर्णय मोडायला आपल्याकडे भक्कम मुद्दा आहे आता. आई, अक्षरा ये ना. आई, मला थोडं बोलायचं होतं. बोल की. आई, मला खरंच ही संपत्ती नकोय. आजपर्यंत मी या कशाचीच कधी अपेक्षा केली नाही आणि आता हे सगळं माझ्याकडे आलंय ते मला यांच्या नावावर करायचं. मला वाटलंच होत तू हेच सांगायला आली असणार आणि तुला या संपत्तीचा मोह नाही हे बी ठाऊक आहे मला. पण अक्षरा, तुला खरंच असं वाटतं का सुंदर हे समज सांभाळू शकेल? हा, म्हणजे ते. अक्षरा, ज्याची खात्री सुंदरच्या वडिलांना नव्हती ते तू बी मला ठामपणे पटवून देऊ शकणार नाहीस. जे झालं ते योग्यच झालं मला ठाऊक आहे. बायको म्हणून तुला त्रास होतोय, पर अगं काय करायचं? आपला सुंदर भोळा हाय हे बी मान्य, पण त्याच्या भोळेपणाला काही मर्यादा? आज काय करायला निघाला होता बघितलंच नव. मला तरी वाटतंय कोणीतरी त्याला फितवतंय आणि म्हणून तो असा वागतोय. प्रताप भाऊजींनी तर त्याचे कान भरले नसतील ना? आई, मला तसं नाही वाटत आहे. हा निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. पर काय बी असलं ना अक्षरा, तरी एक गोष्ट पक्की आहे, सुंदरचा कोणी बी गैरफायदा घेऊ शकतो. तो लई भोया आहे
या जगाचे डावपेच त्याच्या ध्यानातच येत नाही. आई, मला तुम्हाला हेच सांगायचंय की